आता प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी. विटा बेंगलोर कृष्णगिरी सेलम कोईमतूर साठी SR Tours & Travels सुरू करते AC स्लीपर कोच सेवा. आमची वैशिष्ट्ये: AC सुविधा, आरामदायी प्रवास, पार्सल व बुकिंगची सेवा, फोनवरून बुकिंगची ही सेवा. प्रवाशी हीच आमची लक्ष्मी. 4 वर्षापासून प्रवाशांच्या सेवेत, इतर ट्रॅव्हल्स पेक्षा कमी दरात सेवा. तर मग आज संपर्क करा आणि प्रवासाचा आनंद घ्या. केंद्र सरकारच्या नवीन कृषी विधेयकामध्ये शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक तरतुदी यात आहेत. या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात विविध शेतकरी संघटनेच्या वतीने भारत बंदची हाक देण्यात आली. त्यास खंडाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मूक मोर्चा काढून बंदला समर्थन देण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकार विरोधात विविध शेतकरी संघटनांचे आंदोलनाची तीव्रता अधिकच वाढत आहे. पुकारलेल्या भारत बंद आंदोलनाचे खंडाळा तालुक्यात देखील त्याचे पडसाद उमटलेत. लोणंद येथील महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून वारकऱ्यांच्या उपस्थितीत टाळ मृदुंग वाजवीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने हा मूकमोर्चा काढण्यात आला. मुख्य मार्गाने हा मोर्चा येऊन लोणंद येथील पालखी मैदानावर पक्षातील प्रमुख व्यक्तींनी कराद्यातील तोटे व होऊ घातलेल्या भांडवलशाही धोरणाचा व खाजगीकरण मधील फरक याविषयी एक मनोगते व्यक्त केली. नंतर या मोर्चाची सांगता करण्यात आली. या मोर्चावेळी खंडाळा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. सूरज साळुंके, 7 Star News, खंडाळा.